प्रजासत्ताक न्यूजला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, त्या सोबतच लाईक, शेअर आणि कमेंट करा. दिवसभरातील ताज्या बातम्या पात्रा फक्त प्रजासत्ताक न्यूजवर. उत्तर प्रदेश पोलिसांच्या दडपशाहीला न जुमानता महाराष्ट्राचे मंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी गुरुवारी भरतपूरला रक्तदान करीत पलवलकडे प्रस्थान केले. रक्तदानात हजारो समर्थकांसोबत स्थानिक शेतकरी व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत बच्चू कडू यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविला. धौलपूरवरून उत्तर प्रदेशात प्रवेश करीत असताना पोलिसांनी बच्चू कडूंचा ताफा अडविला होता, त्यामुळे रात्री भरतपूरला मुक्काम केल्यानंतर गुरुवारी शेतकऱ्यांप्रती निष्ठा जपत व अहिंसा मार्गे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा निघावा या भावनेतून आयोजित रक्तदान शिबिरात स्वतः बच्चू कडू यांनी रक्तदान करीत पलवलच्या दिशेने रवाना झाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्राचे एक मंत्री एवढे सकारात्मक व संवेदनशील असल्याचे बघून भरतपूरवासियांनी पहाटेपासून त्यांना भेटण्यासाठी गर्दी केली होती. डिसेंबर महिन्यात रक्ताची मोठी गरज भासते आणि बच्चू कडू यांचा जसा शेतकऱ्यांप्रती कळवळा आहे तसाच तो रुग्णांप्रती देखील आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश पोलिसांच्या दडपशाहीला न जुमानता खून लो मगर जान मत लो हा संदेश देत बच्चू कडू यांच्यासह हजारो समर्थक व स्थानिकांनी रक्तदान करीत केंद्र सरकारला भरतपूर मधूनच संदेश दिला. महाराष्ट्राचे मंत्री बच्चू कडू भरतपूर येथून निघाले असून मथुरा वृंदावन मार्गे ते नवी दिल्लीकडे रवाना होतील. ब्युरो रिपोर्ट, प्रजासत्ताक न्यूज. प्रजासत्ताकच्या यूट्यूब चॅनलवर अल्प दरात जाहिरात देण्यासाठी आत्ताच संपर्क करा. 8605948853. दिवसभरातील ताज्या घडामोडी पहा आमच्या यूट्यूब चॅनलवर प्रजासत्ताक न्यूज चॅनल.